कार्ला निवासिनी शक्तिदायिनी श्री एकवीरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदैवता. हकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकवीरा म्हणजेच आदिमाता रेणुका. ही परशुरामाची माता. परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली म्हणून एका वीरपुत्राची आई म्हणजेच एकवीरा माता. आज भारत भ्रमंतीमध्ये आपण जाणार आहोत कार्ला लेणी व श्री एकवीरा आईच्या दर्शनाला. असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओज अनुभवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ मळवली रेल्वे स्थानकापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर कार्लागड आहे. मुंबईहून बायरोड अंतर साधारण 110 किलोमीटर आहे. आज जोरदार पाऊस असल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुंदर वॉटरफॉल बघण्याचा योग आला. कार्लागडावर पार्किंग करून आम्ही श्री एकवीरा आईच्या मंदिराकडे निघालो. पावसामुळे दुधडी भरून वाहणारे धबधबे आणि सुंदर परिसर, गार वारा यामुळे देवीच्या दर्शनाबरोबरच रेनी पिकनिकची मजा पण येते. कार्ला लेणी बघण्यासाठी येथे तिकीट काढावे लागते. मानसी 15 रुपये तिकीट आहे. आत जाताच सगळ्यात आधी दिसल्या त्या कार्ला लेणी आणि सुंदर वॉटरफॉल. आधी देवीचे दर्शन घेऊन मग लेणी बघायला जाऊ. एकवीरा देवीचे हे स्थान स्वयंभू आहे. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य सौम्य आणि प्रसन्न आहे. कोळी आणि अगरी समाजाची कुलदैवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्ती देवता आहे. CKP किंवा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचीही ही देवता असल्याचे मानले जाते. एकवीरा देवीचे वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारी आई म्हणून ती ओळखली जाते. आईच्या मंदिराशेजारी प्राचीन बौद्ध इतिहासकालीन कार्ला लेणी आहे. येथील शिल्प चैत्यगृहे, बौद्ध शिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्टकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी, आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. आशा आहे तुम्हाला आजचे कार्ला लेणी व एकवीरा देवीचे दर्शन नक्कीच आवडले असेल. असंच नवनवीन व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.